सुरू केलं होतं सबंध भारत आणि भारताच्या बाहेर देशांमध्ये पोचवण्याचं काम केलं असा थोर व्यक्ती जो लाखो लोकांचं इन्स्पिरेशन आजही आहे त्यांनी दिलेल्या ज्ञानानं रामकृष्ण मठ भारत आणि भारताच्या बाहेर गेले कित्येक वर्ष काम आहेत अँड माय बी युल विल सरप्राईज की रामकृष्ण मठाचं जे काही कार्य चालू आहे त्याच्यामध्ये असणारी जर लोक तुम्ही पाहिली अकॅडमिकली एकही अशी डिग्री नाही की ज्या डिग्रीचा माणूस त्या संस्थेमध्ये काम करत नाही बी बी फ्रॉम फ्रॉम नासा सायंटिस्ट अशा डिफरंट बॅकग्राऊंडची लोक रामकृष्ण मठामध्ये काम करतात आणि विवेकानंदांचं कार्य त्यांचं ज्ञान लोकांपर्यंत पोचवतात ज्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचा आहे हा विषय तसा पाहिला तर आजच्या समाजाच्या दृष्टीनं भयानक सेन्सिटिव्ह आहे ह्याला बरेच पैलू आहेत बरेच अँगल आहेत हे बरेच पैलू किंवा बरेच बरेच अँगल ज्यावेळी लोकांसमोर मांडायचे असतात किंवा लोकांसमोर बोलायचे असतात तर ह्याला बरेच मतभेद किंवा वेगळे दृष्टिकोन लोकांनी तयार केलेत मी माझा ठाम असा विषय किंवा ठाम असा विचार तुमच्यापर्यंत पोचवण्यापेक्षा दोन्ही बाजूनं ह्या विषयाला कसं पाहता येईल दोन्ही बाजूनं हा विषय आपल्याला कसा हाताळता येईल दोन्ही बाजूनं हा विषय पालक आणि पाल्य ह्या दोन्ही बाजूनं हा विषय पुढं कसा नेता येईल आणि जो माणसाच्या जीवनातला एका विशिष्ट वयाच्या टप्प्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा जो रोल आहे जो पालक ह्या भूमिकेमध्ये जातो त्यानं तो निभावायचा असतो सुदैवानं जर तो चांगला निभावू शकला तर तो त्याचा समाजाचं घराण्याचं स्वतःच्या आयुष्याचं एक चीज झालं किंवा त्यानं खरं कर्तृत्व गाजवलं असं म्हणता येईल पण चुकून जर का त्याच्यात थोडं उन्नीस बीस झालं तर खूप मोठ्या प्रायशित्ताला पश्चातापाला सामोरं जावं लागेल जेवढा सहज वाटणारा हा विषय तेवढीच ह्याला खोली आहे माझ्या समोर असणारी जी लोक आहेत ते सगळ्या वयोगटातली आहेत कुणी पाल्य आहे कुणी पालक झाले परत त्यांनी ते पालकत्व स्वतःच्या पुढच्या पिढीकडे दिलं म्हणजे पालकांचे पालक झाले अशा तिन्ही तरासली लोक आहेत आणि आपण ह्या तिघांसाठी हा, हा विषय कसा इथून पुढं तुम्हाला मला समजून घेता येईल त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू ॲड करता येतील ज्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत झाल्या त्या कशा झाल्या का झाल्या कुणामुळं झाल्या याला कुणालाही कुठल्याही प्रकारचं ब्लेम न करता एक ते दीड तासानंतर ज्यावेळी ह्या मैदानातून आपण बाहेर पडू तर एकच विचार घेऊन बाहेर पडू की मी माझ्या स्वतःमध्ये माझ्या स्वतःसाठी ॲज अ पाल्य पालक किंवा पालकाचा पालक म्हणून मी काय करायला हवं जसं आपला हा संवाद थोडा पुढं जाईल काही लोक कदाचित फोन काढून घरच्या कुणाला बोलवायचा प्रयत्नही करतील अरे तू ये ऐकायला तू तु पाहिजे तुझ्यासाठी हे किंवा उद्या आणि उद्यापासून काही पुढचे दिवस मॅक्सिमम तीन ते चार दिवस पाचवा नाही तीन ते चार दिवस चर्चा होईल ह्या विषयावरती अरे तू ऐकायला हवं हो होतं महेंद्र शिंदे सरांनी असं सांगितलं आपण असं करायला हवं हो होतं आणि ज्यावेळी कदाचित पुढचा शनिवार येईल त्यावेळी व्याख्यानमाला आणि महेंद्र शिंदे हे दोन्हीही तुमच्या दृष्टिक्षेपतातून आणि मेंदूच्या परिक्षेत्रातून बाहेर कुठेतरी गेलेले असतील खूप कमी लोकं असतात सरांसारखी कुदळे सरांसारखी की, सर की? की जेव्हा केव्हा त्यांनी माझं काही वर्षांपूर्वी यशदाला एक सेशन अटेंड केलं होतं आणि त्यांना असं वाटलं सरांना वाटलं आणि त्यांच्यामुळं ॲक्च्युली मी तुमच्या सगळ्यांचा समोर उभं आहे तर मी सरांना सगळ्यात पहिलं धन्यवाद म्हणेन की मला ही तुम्ही संधी दिली आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या तरी झालं मित्रांनो आयुष्यातला हा रोल असा आहे की ज्यावेळी तुम्ही त्या रोलमध्ये येता त्या भूमिकेमध्ये येता त्याच्या अगोदर ती भूमिका तुम्ही स्वतः कधीही निभावलेली नसती सामूहिकदृष्ट्या तरी पडद्याबागचं माहीत नाही ज्यावेळी पालक म्हणून तुम्ही मी पुढं येता आणि ज्यावेळी समाजाला कळतं खऱ्या खऱ्या पद्धतीनं तुम्ही आईवडील झाला आणि ही गोष्ट जगजाहीर होती त्याच्या अगोदर ती भूमिका आपण केव्हाही पार पाडलेली नसती आपण एका नवीन भूमिकेमध्ये आलेलो असतो आणि अशी नवीन भूमिका आहे की जी फक्त आपण आजूबाजूला ऑब्झर्व करत आलो आहे आपल्यापर्यंत डोळ्यानं कानानं जे दिसलं ऐकलं ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला तसंच पुढं घेऊन चाललो माझ्या ह्या मताशी तुम्ही सगळे सहमत व्हाल की जमाना बदलला आहे पिढ्या बदलल्यात आणि आत्ता घराघरामधले एक फेवरेट डायलॉग आहे जनरेशन गॅप आहे दिस इज कॉल्ड जनरेशन गॅप आमच्या वेळी असं होतं आम्ही असं केलं तुमची आजची पिढी आम्ही ह्या ह्या गोष्टी केल्या आम्ही एवढे कष्ट केले आम्ही सायकलवर जायचो आम्ही चालत जायचो आम्हाला पुस्तकं नाही मिळाली आम्ही जुनी पुस्तकं घेतली दुसऱ्यांची बोरो केली आम्ही सुट्ट्यांमध्ये काय काय केलं आणि तुम्ही आजची पिढी तुम्हाला आता एवढं मिळतं तुम्हाला आता सगळं मिळतं सगळं ॲवेलेबल आहे पण तरी तुम्ही असे आहात आमच्या वेळी असं झालं होतं परिस्थिती अशी होती आर्थिक सामाजिक घरची परिस्थिती कदाचित दहा बाय दहाच्या रूममध्ये आम्ही दहा लोकं राहत होतो आता तुम्हाला प्रायव्हसी हवी आहे आता तुम्हाला असं वाटतं माझं स्वतःचं बेडरूम हवं हो आहे आणि हे सगळे डायलॉग सगळ्या घरांमधून चालू आहेत आणि एंड एकाच कन्व्हर्सेशननं होतं एकाच संभाषणानं होतो की हा पिढीतला फरक आहे जनरेशन गॅप आहे कदाचित तो नक्की आहे आत्ताच्या पिढीला जर का काय चांगल्या गोष्टी मिळतात आणि तुम्हाला नाही मिळाल्या आत्ताची पिढी कदाचित हायटेक आहे दिस जनरेशन कॉलेज जेनवाय हे यंत्रतंत्र युग आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे डिजिटल युग आहे व्हर्च्युअल युग आहे मॅक्सिमम पीपल लिव्ह इन इन लाईक व्हर्च्युअल लाईफ आभासी जगात जगणारं युग आहे आणि आपण कदाचित वेगळ्या जगात जगलो वेगळ्या युगात वाढलो शिकलो आणि हा गॅप आहे ह्याचा समतोल एकच आहे आणि एकाच गोष्टीनं ह्याचा मध्य गाठता येईल की दोघांनाही वर्तमानात जगावं लागेल काही लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये सुना आहेत म्हणजे सासू सासरे आहेत कुणासाठी आई वडील आहेत सिनियर आहेत सिनियर सिटीजन आहेत बरेच आणि हाही डायलॉग त्यांचे त्यांनी त्यांच्या मुलांना आणि आता त्यांच्या नातवांसाठी वापरला जातो आणि ह्या ज्या तीन फिड्या माझ्यासमोर बसल्यात ह्या तिन्ही पिढ्यांना एकच गोष्ट करावी लागेल जर आपलं घर आनंदी ठेवायचं आहे येणारी पुढची पिढी घडवायची आहे आत्ता आपल्यालाही चांगलं जगायचं आहे आणि सगळ्यांना एकत्र राहून सुखी समाधानानं संसार करायचा आहे तर आपल्याला वर्तमानात जगावं लागेल मागच्या काही महिन्यांपूर्वी मॅचेस चालू होत्या वर्ल्ड कप कुणीतरी मुलाला सांगितलं तेंडुलकर सचिन ज्यावेळी तुझ्या वयाचा होता शिवाजी पार्क पार्कवर प्रॅक्टिस करायचा किती कष्ट करायचा फिर फिरत नव्हता मजा करत नव्हता पिक्चरला जात नव्हता नेट प्रॅक्टिस करत होता आणि तू बघ काही कष्ट करत नाही तोच मुलगा वडलांना सांगतो आता तो तुमच्याच वयाचा आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षाचा तुमच्या वयात असताना त्याच्याकडे मुंबईमध्ये शंभर कोटीचं घर आहे मित्रांनो ही जी काही टोमणेबाजी चालू आहे ना पिढ्याना पिढ्या ही थांबवावी लागेल सासवा बराचदा सुनाना सांगतात तुम्हाला काय आहे आम्ही किती कष्ट केले हे मान्य आहे तो काळ तसा होता हा काळ असा आहे तुम्हाला कदाचित जास्त कष्ट पडले आर्थिक सुबत्ता नव्हती कम्फर्ट नव्हता आज कम्फर्ट आहे मान्य आहे पण जर आपल्याला आपलं घर चांगलं ठेवायचं आहे आणि येणारी पालकत्व घडवायचं आहे तर सगळ्यांना एका मुद्द्यावरती यावं लागेल की वास्तवात जगावं लागेल मॅनेजमेंट याला म्हणतं बी इन अ प्रेझेंट प्रेझेंटमध्ये राहा आणि साधं उदाहरण काय आत्ता ह्या व्याख्यानमालेत आहात सं रात्रीचे नऊ वाजलेत इथंच राहा इथंच राहा आता तो विचार करू नका की घरी गेल्यावर भांडी कुणी घासायची बाकी कामं कुणी करायची तो गेल्यानंतर बघू ते गेल्यानंतर जे शीतयुद्ध घरात चालू होणार ते चालू राहू द्या काही प्रॉब्लेम नाही आत्ता इथंच राहा आणि जर इथंच राहिला तर ह्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल एका गावामध्ये दोन मित्र होते जे बऱ्यापैकी धार्मिक आध्यात्मिक काम करायचे प्रवचन भजन कीर्तन सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये प्रत्येक गावांमध्ये यात्रा जात्रा असतात त्यांच्याही गावामध्ये यात्रा होती आणि असं कळालं की त्या दिवशी त्यांच्या गावामध्ये तमाशा आहे एक मित्र दुसऱ्याला सांगतो अरे तीनशे पासष्ट दिवस आपण भजन कीर्तन सगळं करतो वर्षातून एकदा तमाशा येतो एकदा दोन तास जाऊ तमाशाला गाणी पाहू मजा करू आनंद करू शिट्ट्या वाजू दुसरा मित्र म्हणाला नाही आपली इमेज काय लोक काय म्हणतात आपल्याला लोक काय म्हणतील लोकांना काय वाटेल तो म्हटलं लोकांना काय वाटायचं ते वाटू दे मला तमाशाला जायचं मी तमाशाला जाणार एक मित मित्र भजनाला जातो एक तमाशाला जातो जो तमाशाला गेला होता तो शिट्ट्या वाजवत असतो डान्स करत असतो उड्या मारत असतो नाचत घेत असतो आनंद घेत असतो आणि जो भजनामध्ये बसला होता त्याच्या डोक्यात एकच चाललं होतं स्टेजवर कुठलं गाणं चाललं असेल मित्र काय करत असेल तो कुणाबरोबर नाचत असेल कशी मजा घेत असेल मला प्रामाणिकपणे सांगा ह्यातला योग्य कोण ह्या दोना दोघांपैकी योग्य कोण जो तमाशामध्ये आनंद घेतोय तो का जो जगाला दाखवतो मी भजनात बसलोय आणि डोक्यात मित्रांनो तुमची माझी गफलत अशीच आहे अख्ख्या जगाला दाखवतो आम्ही की आम्ही भजन कीर्तनमध्ये बसलोय पण डोक्यात मात्र तमाशा आहे आम्ही फक्त जगाला दाखवतो मी असा आहे मी अशी आहे पण डोक्यात काय हे तुमचं तुम्हाला माहिती आहे आणि खरी गोष्ट सांगू त्याच्या पुढे जाऊन तुमच्या डोक्यात काय काय आहे आणि काय काय येतं हे जर का तुमच्या घरच्यांना कळलं तर तुमचं काय होईल ठरवा तुम्ही एकमेकांविषयी मुलांविषयी आईवडिलांविषयी नवऱ्याविषयी बायकोविषयी सासू सासऱ्यांविषयी काय काय विचार करता हे जर का चुकून त्यांना कळालं तर तुमचं काय होईल किती प्रेम जागा होईल मित्रांनो पालकत्व आणि पालक आणि कदाचित संपूर्ण कुटुंबाला जर ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची आणि त्याच्यावर काम करायचं आहे तर वर्तमानात यावं लागेल आजची परिस्थिती आजचा समाज आजची आर्थिक स्थिती आजची एज्युकेशन सिस्टम आजची सोसायटी समाजात काय काय चालतं कशा पद्धतीनं चालतं कुठल्या गोष्टी घडतात काय घडतं काय वाईट काय चांगलं ह्याच्या प्रत्येक गोष्टीकडं उघड्या डोळ्यानं बघावं लागेल मुलं जन्माला आली कुणी म्हणी बनवल्यात चोच दिली चारा दिल काय ते लहनाची मोठी होतातच एकावर दोघं दोघावर चौघं हो जाऊ द्या चाळीत चालतंय सगळे चाललेत कॉर्पोरेशनला स्कूलला जाऊ दे शिकतील मोठे होतील त्याचं तो करेल घडेली तसंही घडेल मग तुम्हाला तसंच घडवायचं आहे का आणि हा प्रश्न पालकानं स्वतःला जरूर विचारावा की ज्या पद्धतीचं माझं आयुष्य गेलं तसंच आयुष्य मला माझ्या पाल्याचं किंवा माझ्या मुलांचं किंवा मला येणाऱ्या पुढच्या पिढींचं घालवायचं आहे का मी फक्त आर्थिक नाही बोलत आहे मी फक्त आर्थिक नाही बोलत आहे मला जो सांगायचा मेन मुद्दा आहे ते आहे वैचारिक स्थिती पण दुर्दैवानं आम्ही ट्रॅडिशनल थिंकर आहोत आम्ही परंपरेने विचार करणारा प्रा प्राणी आहोत आमच्या परंपरेनं जशी विचार आली परंपरेनं जशी काही काम के कामं केली तशी सगळी कामं आम्ही करत आलो आणि बऱ्याचदा आम्हाला त्याची कारणंही माहीत नाही की हे आम्ही का करतो कशासाठी करतो ह्याचा उद्देश काय का म्हणून करायचं असतं ना धार्मिकदृष्ट्या ना आध्यात्मिकदृष्ट्या ना वैज्ञानिकदृष्ट्या फक्त करायचं असतंय कारण माहीत नाही आमच्या आईवडिलांनी असंच केलं मग अशा कित्येक गोष्टी कॅरी फॉरवर्ड करत चालू आहे एका सत्संगमध्ये लोकांना प्राण्यावरती प्रेम करायला प्राण्यांची काळजी घ्यायला क्षमा याचना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या आणि त्यांना प्राणायाम करायला शिकवल्याचं जिथं पीस मिळेल शांतता मिळेल एका बंद हॉलमध्ये हे सगळे लोक प्रार्थना करायचे डोळे बंद करून त्यांचे गुरु व्यासपीठावरती असायचे आणि ज्यावेळी सगळे शिष्य डोळे बंद करून ही प्रार्थना करायचे त्यावेळी चुकून एका दारातून खिडकीतून एक मांजर यायचं आणि ते उड्या मारायचं आणि ते मांजर सगळ्यांना डिस्टर्ब करायचं त्यांची ध्यारधारणा भंग व्हायची शिकवलं शिकवले प्राण्यांवर प्रेम करा त्या मांजराला मारता येत नव्हतं त्याला पकडता येत नव्हतं कारण गुरुनी शिकवलं प्रेम करायचं असतंय प्राण्यांवर दया दाखवायची त्यांना मदत करायची कालांतराने ही कंप्लेंट त्यांनी गुरुकडे केली की के आम्ही ज्यावेळी प्रार्थनेला बसतो तुम्हीही डोळे बंद करता तुमचं ध्यान लवकर लागतं आम्हाला वेळ लागतो कारण मांजर आमच्या मांड्यावर उड्या मारतं खांद्यावर चढतं डोक्यावर चढतं त्रास देतं आम्हाला करता येत नाही गुरु म्हटले ठीक आहे त्याला मारताना येणार आपल्याला पण आपण आपली ध्यानधारणा सुरू होण्याच्या अगोदर त्या मांजराला कुठल्या तरी एका भांड्याच्या खाली किंवा टोपलीच्या खाली झाकून ठेवू आपली प्रार्थना झाली की ते टोपली ओपन करू ते मांजर जाईल म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित होईल आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रार्थना करता येईल रेग्युलरली हा प्रोग्राम चालू होता काही शिष्य ते मांजर पकडायचे त्याला टोपली झाकायचे प्रार्थनेला बसायचे प्रार्थना झाली की टोपली काढायचे मांजर सोडून द्यायचे काही दिवसानंतर त्या गुरूंची बदली झाली दुसऱ्या शि दुसऱ्या मंडळामध्ये दुसरीकडे गेले दुसऱ्या शिष्यांना शिकवण्यासाठी ते नवीन गुरु आले पण हा कार्यक्रम चालू होता प्रार्थना सुरू करण्याअगोदर मांजर टोपलीखाली झाकायचं प्रार्थना करायची प्रार्थना झाली की टोपली उघडायची मांजर निघून जायचं काही विद्यार्थी सिनियर झाले ते गुरु म्हणून दुसरीकडे गेले वेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम चालू झाले नवीन विद्यार्थी आले काही दिवस गेले काही वर्ष गेली बट नॅचरल जसं वय वाढत गेलं तसं मांजरही म्हातारा झालं आणि मांजर मेलं आणि एक दिवस अशी आली की प्रार्थना करायची होती आणि मांजरच नाही ह्या शिष्याने गावातून एक मांजर धरून आणलं टोपली खाली झाकलं प्रार्थना केली प्रार्थना झाली की मांजर सोडून दिलं अशी कित्येक मांजरं तुम्ही पण झाकून ठेवलीत माहीत नाही का करायच असते आमच्या आईवडिलांनी असंच केलं आम्हाला असंच शिकवलं आम्हाला असंच घडवलं लग्नानंतर आम्ही असंच केलं स्कूल कॉलेजमध्ये आम्ही असंच केलं जॉब बिझनेसमध्ये आम्ही असंच केलं तुम्हीही असंच करा अशी कित्येक मांजरं आम्ही झाकून ठेवली आहेत आम्ही केव्हा क्वेश्चन राईज नाही केला वाय का करायचं हे ह्याचा अर्थ असा नाही सगळ्या ठिकाणी प्रश्न विचारा बिलकुल नाही पण केव्हा केव्हा प्रश्न म्हणायला पडायला पाहिजे तरच कदाचित काही गोष्टी निर्माण होतील आणि त्यातून अजून प्रगतीची काही मार्ग सापडतील ॲज अ पालक ॲज अ पॅरंट या नात्यानं तुम्हाला मला तुमच्या माझ्या पुढच्या पिढीला काय द्यायचं असेल तर सगळ्यात मोठा ठेवा किंवा सगळ्यात मोठा जो संदेश आहे किंवा सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर त्यांची वैचारिक लेवल आपल्याला ले इम्प्रूव्ह करावी लागेल आत्ता एक्झॅक्टली काय घडतं तुमच्या घरात लहान मुलानं हातामध्ये काचेचा ग्लास घेतला किंवा कबशी कब घेतली आईवडिलांच्या तोंडातून पहिलं वाक्य काय बाहेर पडतं लहान मुलानं हातामध्ये काचेचा ग्लास घेतला कब्बशी घेतली पहिलं वाक्य काय बाहेर पडतं फुटेल पडेल लागेल का बरं एवढा विश्वास कसा का बर काय बरं असायलाही पाहिजे तुमचंच आहे मुलगा खिडकीवर चढलं गाडीवर चढलं थोडं कुठं बाहेर गेलं मित्रांनो स्टडी असा सांगतो अठरा वर्षाचा मुलगा लाखो वेळा ह्या निगेटिव्ह गोष्टी ऐकतो आणि त्याचा जो ब्रेन प्रोग्रॅम केला आहे लहानपणापासून मॅनेजमेंट त्याला पॅराडाईम्स म्हणतं जे नकाशे छापले गेले आमच्या डोक्यांमध्ये हे भयानक नकारात्मक आहे जसं आमचं एज वाढत जातं तसं आमचा कॉन्फिडन्स वाढत जातो माझं काही खरं नाही आम्हाला नाही जमणार आम्ही साधी माणसं सा आहे आम्ही साध्या घरातून आहे नाही नाही आमचं बॅकग्राऊंड असं आहे नाही मी इकडं राहतो नाही मी इकडं शिकलो इथून जर तुम्ही मुंबईमधून दादरवरून चेंबूर मार्गे वाशीला गेला वाशीवरून पुढं पनवेलला गेला लोणावळ्याला गेला तर तिथून पुढं पुण्याला जातो ह्या रोडनं आपण कितीही वर्ष गेलो सुरतला पोचू हो की नाही नाही का बरं सिम्पल गोष्ट आहे रस्ता चुकीचा आहे मित्रांनो गेले कित्येक पिढ्याना पिढ्यानं वर्षानुवर्ष आम्ही पुण्याच्या रोडनं चाललोय आणि अपेक्षा करतोय सुरतला पोचण्याची हे जे काही नकाशे हे जे पॅराडाईम छापले गेले आमच्या मनामध्ये आमच्या डोक्यामध्ये हे रस्तेच चुकीचे आहेत आणि माझं आव्हान आहे तुम्हाला किंवा विनंती आहे तुम्हाला गेले कित्येक वर्ष त्या रोडनं जाऊन तुम्हाला अपेक्षित ठिकाणी पोचता येत नसेल अपेक्षित गोष्ट साध्य करता येत नसेल अपेक्षित ते मिळत नसेल तर तुम्हाला रस्ता बदलावा लागेल आणि तोच पालक रस्ता बदलायला तयार आहे ज्याला हे कळतं की कि गेले कित्येक वर्ष मी हे रस्त्यानं चाललो आहे पण मी योग्य ठिकाणी पोचत नाही आहे पण रस्ता बदलणं अवघड आहे नवीन रस्त्यावर चालणं अवघड आहे त्यात खास कळगे स्पीड ब्रेकर लागतील ट्रॅफिक लागेल माहीत नसेल कदाचित गुगल चांगलं काम करणार नाही कुणी रस्ते सांगणार नाही पण ज्या पालकाला ह्याची जाणीव आहे ॲज अ पालक, पालक म्हणून मी गेले कित्येक वर्षे ह्या मेथडवरती काम करतोय पण मला रिझल्ट नाही मिळत आहे असं म्हणतात डुईंग सेम वर्क एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट पीपल कॉस्ट टू पिड रोज तेच तेच काम करायचं अपेक्षा वेगळी काहीतरी घडेल असं ठेवायची होणार नाही ते किती वर्ष पुण्याच्या रोडनं जाऊन सुरतला जाता येणार नाही माय मॅसेज टू ऑल ऑफ यू मला तुम्हाला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे जर तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण चांगलं ठेवायचं आहे घरात चार लोक घरची कुटुंब ज्याला म्हणतात ते एकत्र आल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे सगळे हसतात एकमेकांकडे बघून असं जर घडत नसेल तर तुम्हाला बदलावं लागेल माणसाच्या जीवनातली सगळ्यात व्यथा असणारी गोष्ट काय की माणूस आज हसूही शकत नाही आहे कित्येक लोकांच्या चेहऱ्याकडे पाहुलं पाहिलं की विचारावं वाटतं ह्याच्या अगोदर कधी हसला होता इतके दुःखी आत्मा आहेत आणि काही इथेही बसलेत तसे आम्हाला हसून दाखवा नाही हसला तरी चालेल विचार करा ज्यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे पाहता पर्टिक्युलर आजच्या विषयावर बोलायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या पालकाकडे किंवा पाल्याकडं पाहता मुलं ज्यावेळी आईवडिलांकडे पाहतात किंवा आईवडील मुलांकडे पाहतात दिवसभरानंतर मुलं स्कूलवरून येतात किंवा आईवडील कामावरून जॉबवरून ऑफिसवरून येतात आणि त्यावेळी घरात एकत्र बसतात खरंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल असते का एकमेकांकडे बघून हसतात का इतकं रुटीन आणि रोबॅटिक आयुष्य आज आम्ही जगत चाललो आहे आम्ही मशीन बनलो आहे आमच्या रक्ताच्या माणसाकडे बघून आम्ही आज हसू शकत नाही इतकी वाईट गोष्ट आहे पालक म्हणून जर शिकायचं काय असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट शिका तुमच्या पाल्याकडं तुमच्या मुलाकडं बघून सगळ्यात पहिलं जर ते स्कूलला जात आहे तर स्माईल करून त्याला स्कूलला पाठवा आज आई पोराला कशी उठवते हो माहिती आहे कार्ट्या उठ बस आली उठ जायचं आहे शाळेत रोज टिफिन करायचं तुझ्यासाठी तरी तो अभ्यास नाही करत आहे आम्ही सगळं करायचं तू काही नाही करत आहे आम्हाला ही आमची जबाबदारी नाही वाटत आहे मॅक्सिमम वेळा रुटीन तेच 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 काम केलं की आम्ही बोर व्हायला लागतो कॅल्क्युलेशन काय असतं माहिती आहे आत्ता मुलगा दुसरीच आहे अजून दहा वर्ष ह्याला डबा द्यायचा आहे मला अजून दहा वर्ष मला ह्याच्यासाठी करायचं आहे आम्ही ही जबाबदारीच मान्य करायला तयार नाही आणि ती गोष्ट आनंदानं करायला तयार नाही जर असं इन्व्हायरमेंट घरामध्ये असेल तर कसा पालक पाल्य घडेल आणि खऱ्या अर्थानं जे पालकत्व नावाची गोष्ट आहे ती तरी कशी इम्प्रूव्ह होईल ती जर इम्प्रूव्ह करायची तर पहिली गोष्ट करायची शिका फॅमिली मेंबरकडं पाहिल्यानंतर आईवडिलांकडं किंवा मुलांकडं तुमच्या चेहऱ्यावरती हास्य येऊ द्या मान ते मनापासून येऊ द्या सासूकडं बघून खरंच हसायला येईल का हा मोठा प्रश्न आहे खोटक होईना का पण हसा थोडे दिवस कालांतरानं ते खरं होईल पण करायला शिका आणि हे जर एक गोष्ट इम्प्रूव्ह करता आली तर पहिली पायरी किंवा पहिला क्रायटेरिया तुम्ही कम्प्लीट केला ॲज अ पालक म्हणून मित्रांनो त्याचवेळी तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येतं ज्या गोष्टीविषयी तुम्हाला अभिमान असतो ज्या गोष्टीविषयी तुम्हाला प्राऊड असतं ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो त्या गोष्टीकडे बघून तुम्हाला हसायला येतं ज्या गोष्टीविषयी तुम्हाला प्राऊड नाही आहे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्याकडं पाहून तुम्ही फारसं स्माईल नाही करू शकत आहे पण ह्या सगळ्या सिस्टममध्ये आज सोशल मीडिया स्वतःचं करिअर सोसायटी बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी फ्रेंड सर्कल्स ह्याच्यामध्ये काही गोष्टी मिस होत चालल्यात आणि ती मिस होणारी सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल एकशे सत्तर कोटी लोकसंख्येमध्ये जी काय तरुण पिढी आहे मित्रांनो आजकाल सिक्स्टी पर्सेंट जनरेशन भारतातली तीस वर्षाच्या खालची आहे आणि तुम्ही जिथं कुठं राहता जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन विचारा रेकॉर्ड्सवरती पोलीस स्टेशनमध्ये जे रेकॉर्ड्स असतात क्रिमिनल लोकांचं त्यांचं ॲव्हरेज एज विचारा आणि ते आत्ता एकवीस ते बावीस आहे नव्या युगामध्ये जर पालक आणि पाल्य ह्या गोष्टी दोन घडल्या नाही तर आपल्या सगळ्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल बाल गुन्हेगारी आणि हा खूप सिरियस विषय आहे खूप सिरियस विषय आहे मला खरंच या मंडळाचं कौतुक करा असं वाटतं की त्यांनी हा विषय आपल्यासमोर आणला आणि कदाचित माझा हा थोडा आवडता पण विषय आहे उघड्या डोळ्याने ह्या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील पालक म्हणून सगळ्यात पहिली काय गोष्ट करावी लागेल आत्तापर्यंत जे काही नकाशे आपण आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये टाकले जे सीड त्यांच्या डोक्यामध्ये टाकली काय झालं ते विसरून जा उद्यापासून काय करणार हे जास्त महत्वाचं आहे दिवसाची सुरुवात ज्यावेळी कराल त्यावेळी काही सकारात्मक गोष्टीनं करा अगदी मुलांना ज्यावेळी उठवाल अंतरुणातून त्यावेळी अर्धा मिनिटाचा वेळ काढा एवढे बिझी नाही आहे तुम्ही की अर्धा मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा नाही मिळणार आहे दहा पंधरा सेकंदाचा वीस सेकंदाचा तीस सेकंदाचा वेळ काढा त्या बेडवरती त्या अंतरणावरती मुलाच्या शेजारी बसा मुलगा मुलगी काही असेल त्याच्या डोक्यावरून हात फिरवा त्याला व्यवस्थित जागं करा रागून चिडून नकारात्मक ऊर्जेनं दिवसाची सुरुवात करू नका आणि त्याच्या चेहऱ्याकडे ज्यावेळी पाहता जर का ते बाळ कदाचित दहा बारा वर्षाच्या आतलं असेल तर निरागस्ता आजही त्याच्या चेहऱ्यावरती जाणवते बारा तेरा वर्षानंतर थोडं मुलं डेव्हलप व्हायला लागतात त्यांचे स्वतःचे विचार स्वतःचे निर्णय तयार व्हायला लागतात त्याच्या अगोदर बऱ्याचदा बऱ्याच अंशी त्यांच्याकडे ती निरागस्ता असते आणि ती तुम्ही अनुभवा ती फील करा ज्याच्यासाठी कदाचित तास दोन तासानंतर तुम्ही तुमची सगळी कामं आवरून घरची घराच्या बाहेर पडणार आहात आणि अख्ख्या जगाला छातीवर हात ठेवून सांगता ह्या घरासाठी मी करतो तुमच्यासाठी मी करतो तुमच्यासाठी कष्ट करतो तुमच्यासाठी ट्रेनचे धक्के खातो तुमच्यासाठी बॉसच्या शिव्या खातो तुमच्यासाठी करतो ज्यांच्यासाठी सगळं करता असं सगळ्यांना सांगता ना त्यांच्यासाठी चार प्रेमाचे शब्द आणि तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि ही सगळ्यात पहिली गोष्ट करा जर तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी काय करत असाल तर ही पहिली गोष्ट करा त्यांना दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करा मुलं लहान असतील कदाचित म्हणजे जन्मापासून अगदी सहा सात वर्षांपर्यंत ही जी जनरेशन आहे हे सगळ्यांना माहिती आहे ॲडव्हान्स आहे फास्ट आहे अभिमानानं लोकं सांगतात आमच्या मुलाला मोबाईलमधलं सगळं कळतं ते सहजासहजी उघडतं त्याला सगळं कळतं पर्टिक्युलर ग्रँडफादर ग्रँडमदर आजी आजोबा नातवाचं कौतुक करतात सगळ्या जगासमोर काय हुशार आहे आमचं बाळ किती समजतं त्याला साजिक आहे ही ॲडव्हान्स जनरेशन आहे पुढची पिढी आहे ह्यांना जर तुम्हाला हँडल करायचं आहे तर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि समजून घेण्याची ही गोष्ट आहे ही सकारात्मकता त्यांच्या डोक्यामध्ये टाकावी लागेल तीन चार वर्षाची मुलं झाली की आपण प्री स्कूलपासून त्यांना एज्युकेशन द्यायला चालू करतो नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी फर्स्ट स्टँडर्ड अप टू ग्रॅज्युएशन मास्टर्स जे काही शिकवतात ते आणि हे सगळं शिकवायचा मेन उद्देश काय त्याचं करिअर चांगलं व्हावं हो। त्यानं इंजिनियर बनावं त्यानं डॉक्टर बनावं त्यानं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याव्या त्यानं अधिकारी बनावं त्यानं एक चांगला व्यावसायिक बनावं खरी गोष्ट सांगू तुम्हाला झाडांच्या पानांना आणि फांद्यांना किती जरी पाणी घातलं झाड मोठं नाही होणार जार जार का तुम्हाला मजबूत करायचं आहे तर योग्य प्रमाणात योग्य वेळी योग्य तितकं पाणी मुळांना द्यावे लागेल म्हणजे फाउंडेशन्स बिल्ड करावे लागतील गाडी घेताना लोक बऱ्याचदा ॲसेसरीचा विचार करतात कलरचा विचार करतात डॅशबोर्डचा विचार करतात मित्रांनो गाडी तर चांगली जर तिचं चा, इंजिन आणि सेफ्टी आहे गाडी सेफ्टी किती आहे इकॉनॉमी किती आहे महत्त्वाचं नाही आहे सेफ्टी किती महत्त्वाचं आहे त्याचं बेसिक कोर तो आहे मुलांच्या आयुष्यातला पालक म्हणून घडवायचा विषय जर काय असेल तर त्यांचं फाउंडेशन किंवा त्यांचं कोर म्हणजे त्यांची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला मला घडवावी लागेल आजकाल मुलांना पोपट बनवलं जातं हा शब्द कदाचित अवघड वाटेल तुम्हाला पण खरा आहे मुलं कुणीही बाहेरची लोकं येऊ द्या लहान मुलं असं नाव सांग तुझं नाव सांग एबीसीडी म्हणून दाखव पोयम म्हणून दाखव रट्टा मारून घेतला जातो मुलांकडून मुलांनी कसं बोलावं किती चांगलं बोलावं हे जास्त महत्वाचं नाही आहे मुलांनी कसा विचार करावा हे जास्त महत्वाचं आहे बोलला कसं महत्वाचं नाही आहे तो चूक झाल्यानंतर स्वारी म्हणेल का म्हणेल माहितीये कारण मागच्या दोन चार पाच वेळा मम्मी खूप रागवली होती त्याची इच्छा नव्हती सॉरी म्हणायची मम्मी म्हणते आंटीला सॉरी म्हण म्हण म्हणते ना म्हण ज्वारी बोल ज्वारी ते उभं असतं गप बोल सॉरी मग त्याला असं वाटतं एवढं सगळं लपडं सॉरी म्हणण्यानं सुटणार असेल तर सॉरी पण त्याच्या डोक्यात नाही गेलं कधी की का स्वारी, स्वारी का म्हणायचं असतं आम्ही फक्त त्याला स्वारी बोलायला शिकवलं त्याला विचार करायला नाही शिकवलं स्वारी का करायचं असतं गिल्ड का म्हणायची हे नाही शिकवलं मित्रांनो काय उपयोग तुमच्या झाडाच्या फांद्या किती महत्त्वाच्या आहेत किंवा फुलं किती चांगली लागली जर मुळं मजबूत नसतील तर आणि मुळं मजबूत करणं म्हणजे मुलांचे विचार सदृढ करणं आणि मुलांना योग्य विचार करायला शिकवणं आता शिकू तेच शकता जे तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही शिकला ते जे मी शिकलो नाही जे मला माहीत नाही ते मला शिकवता नाही येणार आणि मला डेमॉन्स्ट्रेट पण नाही करता येणार आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संस्कार ही नावाची गोष्ट शिकवली जात नाही ती डेमॉन्स्ट्रेट केली जाते ती करून दाखवायची असते मुलं हे प्रतिबिंब मानलं जातं आईवडिलांचं समाजाचं आणि एज्युकेशन सिस्टमचं हे आपल्या अवतीभोवती जे काय घडतंय ह्यातून तयार होणारं प्रॉडक्ट ह्युमन बिईंग इज द प्रोडक्शन ऑफ सोसायटी माणूस हा समाजाचा प्रोडक्ट आहे कुठल्या प्रकारचा समाज त्याला मिळाला आणि समाजाची सुरुवात त्याच्या आईवडिलांपासून होते घरापासून होते कुठल्या सोसायटीत तो राहिला कसं शिक्षण मिळालं त्यानं काय पाहिलं त्यातून घडतात अपवादात्मक काही उदाहरणं असतात की खूप विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा त्या माणसानं पराक्रम गाजवला आणि खूप चांगला घडला अशी कमी उदाहरणं आहेत आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी आपण नाही आहे आपलं डीएनए ऑर्डनरी असतं तर इथं नसतं खोटा, खोटा विश्वास ठेवू नका आईवडिलांना बऱ्याचदा स्वतःवरती किंवा मुलांवरती भयानक खोटा विश्वास असतो कुणीतरी काही वर्षांपूर्वी शिकवलं तर सकारात्मक विचार करावा आणि ती गोष्ट आत्ता समाजासाठी थोडी धोक्याच्या बाजूने जायला लागली आहे आम्ही सकारात्मक इतका विचार करायला लागलो की आम्हाला वास्तवच नाही कळत आहे मित्रांनो असं म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग इज ऑलवेज बेटर कधी जोपर्यंत ते वास्तवाशी निगडीत आहे रिअलिस्टिक पॉझिटिव्हिटी नॉट ओनली पॉझिटिव्हिटी फक्त सकारात्मक विचार नाही करायचा तर वास्तवाला धरून सकारात्मक विचार करायचा आईवडिलांना वाटतं मुलगा पहिला येईल ह्या वर्षी शंभर भयानक हुशार आहे अरे पण कसं येईल त्याची ट्युशन बदलली त्याच्या अभ्यासाची मेथड बदलली स्कूल बदललं एक्स्ट्रा काय करताय तुम्ही त्याच्यासाठी एफर्ट्स लावताय तर कदाचित तो फर्स्ट येईल अदरवाईज नाही येणार जी गोष्ट आपण मुलांमध्ये टाकू इच्छिता ती आपल्याला डेमोस्ट्रेट करावी लागेल दाखवावी लागेल कारण ती आपली झेरॉक्स आहे एक खूप साधा प्रयोग आहे आपण सगळ्यांनी मिळून करूया उजवात समोर करा वरती करा परत समोर करा परत वर करा परत समोर करा बोट हलवा जोरात अजून जोरात वरती करा वरती जोरात समोर करा जोरात हलवा मूठ पकडा मूठ जोरात फिरवा अजून जोरात मी दिसतो तुम्हाला माझ्याकडे पहा वरती करा जोरात फिरवा अजून जोरात समोर 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 जोरात जोरात अजून जोरात आणि मूठ स्वतःच्या कानावर ठेवा हलवू नका किती लोकांनी गालावर ठेवली किती लोकांनी हलवली थँक्यू काय घडलं तुम्ही जे शिकवता ते कुणीही करत नाही तुम्ही जे करता त्याचं अनुकरण केलं जातं पीपल ऑलवेज फॉलो युअर ॲक्शन्स नॉट युअर वर्ड्स लोक तुमच्या शब्दातून नाही लोक तुमच्या कृतीतून शिकतात आईवडिलांचं उभं आयुष्य जातं पोरांना शिकवण्यात नेहमी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही ऑफिसवरून फोन आला की पप्पाच सांगतो सांग, सांग पप्पा घरी नाही लहानपणापासून मम्मी मुलांना शिकवते शेअरिंग फ्रेंड आहे तुझा शेअर चॉकलेट अर्धी दे शेजारीन आली की म्हणती बिर्याणी झाकून ठेव ती गेल्यावर खाऊ आणि मुलाला शिकवते शेरी आणि आमची अपेक्षा आमची मुलं चांगली घडावी आमची अपेक्षा आमच्या मुलांनी खरं बोलावं आनंदी जगावं त्यांचं भविष्य चांगलं असावं ते तुम्हाला मला पाहतात मित्रांनो जोपर्यंत ते बूट तुम्ही मी घालणार नाही तोपर्यंत ती मुलं पण तो बूट घालण्याचा प्रयत्न नाही करणार ॲप्स्युटली नॉट पालकत्व ही शिकवण्याची गोष्ट नाही ती डेमॉन्स्ट्रेट करण्याची गोष्ट आहे मुलांवरती प्रेम करणं मुलांचं संगोपन करणं त्यांना हव्या त्या गोष्टी देणं हे तुमची माझी जबाबदारी आहे पण त्याच्या पुढची एक गोष्ट आहे की मुलांना डिसिप्लिन म्हणजे शिस्त पण लावणं जर शिस्त तुम्हाला दुसऱ्या कुणाला लावायची असेल ती अगोदर स्वतःला लावून घ्यावी लागते तर ती दुसऱ्यांमध्ये लागते